सुद्धा सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेले. राधा कृष्ण विखे नाहीये, अवतेलाही सुज्ञ होते, म्हणून तर तुम्ही खासदार झालात. काय सरपंच नको, लोकांसाठी घाम गाळणं नको, काय नको, डायरेक्ट खासदार, डायरेक्ट दिल्ली. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले, आंबेडकर यांना स्मरून मी आज निलेशजी लंके यांच्या प्रचारासाठी इथे आलेली आहे. व्यासपीठावरील सर्व मान्यवर वयोवृद्ध लोक, माता आणि भगिनींनो, तुम्ही लंके साहेबांना नेते मानतात असं मला इथे आल्यावर दिसलं. तर तुमचे नेते कसे आहे हे आत्ताच माझ्या समोर अतिशय प्रखर शब्दात आणि चांगल्या पद्धतीने दोन तीन वक्त्यांनी जे भाषण केलं ते ऐकून मी तर थक्कच झाले. खूप चांगली वस्तुस्थिती त्यांनी आपल्या समोर मांडली. परंतु आता मी इथे आलेले आहे आमच्या भागातील नेते कसे हे तुम्हाला सांगण्यासाठी आलेले आहे. तर लोणी खुर्द गावामधील आणि ते लोणी बुद्रुक मध्ये असे आम्ही शेजारीच आहोत. तर सर्व माता भगिनींना मला सांगायचं आहे की लंके साहेबांच्या मागे तुम्ही डोळे झाकून उभ्या राहा. आज आपल्या भागातील स्थानिक नेता, आपल्या जवळचा माणूस खासदारकीसाठी उभा आहे. आपल्या गावातील, आपल्या भागातील सामान्य कुटुंबातील, शेतकरी कुटुंबातील तडून तडपदार व्यक्तीस खासदार म्हणून जर तुम्हाला दिल्लीत पाठवायचं असेल तर तुम्ही सर्वांनी एकजूट करून कुठल्याही आमच्या प्रवरेच्या भूलथापांना बळी न पडता त्यांच्या मागे खंबीरपणे उभ्या राहा ही माझी कळकळीची विनंती आहे. आणि कधी आज आज म्हणजे निलेश लंके साहेबांचं आणि माझी भेट गणेश कारखान्याच्या वेळेत झाली, तेव्हापासून कधीही फोनवर मला आवर्जून फोन करणारे निलेश जी लंके आहेत. परंतु आमच्या शेजारी राहणारे जे नेते आहेत विरोधक, अजून मी त्यांना पाहिलेले नाही आणि त्यांच्या बरोबर बोललेलीही नाही. म्हणजे तुमच्या राहत्या भागातील मतदारसंघातील व्यक्ती कोण आहेत, काय आहेत, एवढी सुद्धा त्यांना सवड नाहीये. तर तुमच्याकडे येऊन तुम्हाला प्रत्येकाला भेटणं म्हणजे हे मोठं दिव्याच आहे. फक्त राजकारणापुरतं, इलेक्शन पुरतं म्हणायचं आम्ही ह्या सुधारणा करू, त्या सुधारणा करू, तुमचं साखळायचं पाणी आणू, बरोबर? ते मागच्या पंचवार्षिकला म्हटले होते, मग आलं का पाणी? हे सर्व नेते जे खासदारकीसाठी उभे आहेत हे तुमच्या आमच्यासाठी उभे नाहीत, ते स्वतःसाठी उभे. हे नेहमी लक्षात घ्या. म्हणजे स्वतःचं अस्तित्व टिकलं पाहिजे, स्वतः मोठे झाले पाहिजे, याच्यासाठी उभे. आता हे खासदार आहेत, खासदारकीला जे उभे आहेत ते जनतेसाठी, जनतेची सेवा करण्यासाठी उभे नाहीयेत, ते स्वतःसाठी, स्वतःसाठी उभे राहतात. हे मतदारांनी पहिलं लक्षात घ्या. आणि दुसरं असं की कधीही स्थानिक नेते कधीही तुम्ही रात्री बेरात्री फोन करा, तुमच्यासाठी धावत येतील. आमचे प्रवऱ्याचे पाहुणे कधी येतील तुमच्या रस्त्याला, कधी तुम्ही फोन करणार? आणि शिवाजीनगर मनवाड हायवे इतका जोरात, त्यांना यायला किती तास लागतील? तेव्हा घरचं आपला स्थानिक माणूस तो स्थानिक माणूस असतो. आणि ह्या प्रवरेच्या ज्या भूलथापा आहे त्याच्याबद्दल सांगायचं झालं तर आमच्याकडे तुम्हाला सांगते अतिशय दबाव तंत्राचा वापर, अतिशय हुकुमशाही. म्हणजे आम्ही ज्या वेळेस ग्रामपंचायत आणि सोसायटी जिंकलो त्याच्यानंतर आमच्या गावातील प्रत्येक नागरिकावर लक्ष, बारीक लक्ष, आम्हाला प्रत्येक वेळेस विरोध. म्हणजे आम्ही कुठं बसतो, समजा एखाद्या, आता हे समोर दुकान आहे, संध्याकाळच्या वेळेस जर आम्ही तिथे, म्हणजे माझे आमच्या घरातले कुटुंबीय तिथे बसले, गप्पा मारल्या, त्या माणसांनी चहा पाणी केलं, लगेच त्याला उद्या निरोप येतो का ते कसे काय बसले, तुझं दुकान बंद करण्यात येईल. म्हणजे अशा पद्धतीने गावामध्ये कुठं बसायचं, कुठं उठायचं, कोणाकडे जायचं हे सुद्धा ठरवण्याचा अधिकार लोकशाहीने त्यांना दिला का? इतका दबाव तंत्र तिथे चालू आहे. तेव्हा तुम्हाला जर तुमच्या भागात ही हुकुमशाही मोडून काढायची असेल, सर्वसामान्य माणूस दिल्लीला पाठवायचा असेल तर एकजूट करा. प्रवरा सहकारी साखर कारखाना, सहकारी हा शब्द ध्यानात घ्या. प्रवरा परिसरातील प्रवरा मेडिकल ट्रस्ट, शैक्षणिक संस्था म्हणजे प्रवरा एज्युकेशन सोसायटी, हे ग्रामीण भागातील लोकांनी, त्या ज्यांनी कारखाना उभा करताना ज्यांचे योगदान होतं
अशा सर्व मंडळीने सभासदांच्या मुलाला इंग्लिश माध्यमाच्या किंवा इतर इंजिनिअरिंगच्या शिक्षण मिळावं. तसेच प्रवरा मेडिकल ट्रस्टमध्ये वैद्यकीय सेवा ग्रामीण भागातील लोकांना उपलब्ध व्हावी म्हणून सभासदांच्या पैशातून उसाच्या टनेज माग पैसे कापून हे सगळं हॉस्पिटल ते उभं राहिलं. त्याचे ट्रस्टी सुद्धा जुने, मग ते कडू असतील, घोलप असतील, तुम्हाला सांगते धुमाळ असतील, मुयते असतील, खरडे असतील, असे लोक होते. म्हणजे हे एक ट्रस्ट आणि हे समाजसेवेच्या माध्यमातून लोकांना उपयोगी व्हावं म्हणून या सगळ्या सहकारी संस्था होत्या. पुढे यांच्या हातात सत्ता विश्वासाने दिली आम्ही, हे आमच्यातलेच होते, हे काय फार मोठे नाही, जसे आम्ही शेतकरी तसेच ते होते. आम्ही विश्वासाने त्यांच्या हातात संस्था दिल्या. पुढं त्यांनी काळाच्या ओघात आम्हाला सगळ्यांना उसकून लावलं म्हणले तरी चालेल. आणि सगळ्या संस्था खाजगी संस्थांसारख्या आपल्या ताब्यात घेतल्या, आपल्या कुटुंबियामध्ये वाटून घेतल्या आणि आज सभासदाच्या मुलांकडनं सुद्धा डोनेशन घेतलं जातं. म्हणजे तिथे प्रवारा परिसरातील किती मुलं डॉक्टर झाले आणि बाहेरचे डोनेशन घेऊन किती डॉक्टर झाले याचा हिशोब करा तुम्ही. अशा प्रकारे हे सहकारावर बोलता, घराण्यावर बोलता, आमचं कुटुंब समाजहिताचं निस्वार्थपणे काम करतं, पण हे सगळ्या हे सगळं खोटं आहे, हे सब झूठ आहे मी म्हणेल. आणि दुसरं, आता इकडे इलेक्शन लागलं दक्षिणेला, आमचे ऊस आतापर्यंत खोडक्या झाल्या लोकांच्या, आता नेले आणि मार्च पासून एकाही शेतकऱ्याचं ऊसाचं पेमेंट अजून वर्ग झालेलं नाही. एकही मी शेतकऱ्याचं पेमेंट वर्ग झालेलं नाही. तुम्ही भगिनींना आम्हाला ह्या सर्वांना म्हणणं, प्रत्येक शेतकऱ्याला वाटतं ऊस गेल्यानंतर आपलं सोसायटी नील झाली पाहिजे, आपलं पेमेंट आपल्या ताब्यात आलं पाहिजे, लग्न कार्य, मुलींचे लग्न कार्य, अनेक प्रश्न असतात. परंतु ह्या इलेक्शनमुळं, ह्या निवडणुकीमुळं प्रवारा परिसरातील शेतकऱ्याचं अजून ऊसाचं पेमेंट वर्ग झालेलं नाही. आणि तेथील आमच्या संस्थेतील प्रवारा कारखाना असेल, शिक्षण संस्था असतील, तिथले जे कामगार आहे त्यांचा काही दोष नाही, त्यांना विठीस धरलं जातं. सगळे कामगार तुमच्याकडे आलेले आहेत, सगळे दक्षिणेत आलेले, कोणाच्या नातेवाईकाकडं, कोणाचे, म्हणजे ते प्रचार करण्यासाठी सगळ्यांना इकडं पाठवलेलं आहे. आमच्या मतदारसंघात सध्या शुकशुकाट आहे. आणि हे बोलतात की आम्ही फार समाजसेवा करतो, आमचं घरानं समाजहितासाठी लढतं, हे काही नाही. आणि सांगायचं झालं तर आता ते काँग्रेसवर टीका करतात, पवार साहेबांवर टीका करतात. तुम्ही आधी कुठं होते? तुमचं असं आहे उगवत्या सूर्याला नमस्कार, म्हणजे जिकडं घुगऱ्या तिकडं उदो उदो. तुम्ही उमेदवारांचं भाषण आहे का, आधी मोदींवर किती टीका केली होती का नाही त्या भाषणात? का सरदार वल्लभभाई पटेलांचा पुतळा गुजरातमध्ये 3 वर्षात उभा राहिला, आणि छत्रपती शिवरायांचा आणि आंबेडकरांचा पुतळा का उभा राहिला नाही, कुठे गेलं ते? आता काय बोलून राहिले? अब की बार 400 पार. हा, आता सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या विकासाच्या प्रश्नावर बोलायचं नाही. आता या इथं माता भगिनी बसलेल्या आहे, विचारा एका ग्रामीण महिलेला, ह्या आजींना विचारा, आजी आपकी बार 400 पार म्हणजे काय? विचारा आजीला. आजी फक्त मला म्हणन, बाई काय सांगू, महागाई फार. बरोबर आहे का नाही? तुम्ही आधी तुम्हाला प्रतिनिधी शेतकऱ्यांनी निवडून दिलं ना, मग तुम्ही आधी शेतीच्या प्रश्नावर विकासावर बोला ना. आताच माझ्या सहकारी बोलले कांद्याचा प्रश्न, दुधाचा प्रश्न. आता दुधाचा प्रश्न मी त्यांनी हिशोब दिला. आज मला, मी सुद्धा चांगली दुग्ध व्यावसायिक शेतकरी आहे, मला तुम्हाला सर्वांना सांगावं वाटतं. मला दुग्ध व्यवसायामध्ये कृषीभूषण मिळालेला आहे, मी चांगली हाडाची शेतकरी आहे आणि माझ्या शेतीची सर्व माहिती आहे. तर आज दुधाचा भाव 35 ते 38 रुपयावरून 25 रुपयावर आला, 22 रुपयावर आला.
आला. आता आपण शेतकरी जेव्हा खासगी डेअरींना हे दूध घालतो 22 रुपयांनी, आणि ज्या वेळेस तुमचं अमूल झालं, गोकुळ झालं, हे पिशव्या पॅक करून विक्री करतात, त्याचा भाव किती असतो? त्याचा भाव 55 रुपये असतो. बरोबर काय? 50-55. मग तुम्ही दुग्ध विकास मंत्री आहे, तुम्हाला शेतकऱ्यांनी निवडून दिलं ह्या हमीवर आम्ही शेतकऱ्यांसाठी लढू, शेतकऱ्यांसाठी आवाज उठू. मग हे खासगी दूध संस्था आहे, आता बाकीची नावं मला माहिती नाही, अमोल झालं, गोकुळ झालं, यांच्या पिशव्यातलं पॅकिंग जर 50-55 रुपयाला जात आणि शेतकऱ्याला 22 आणि 20 रुपये भाव मिळतो, पाण्याची बाटली 20 रुपयाला, आणि दूध, खाद्य व्यवस्थापन, चारा व्यवस्थापन, शिवाय शेतकऱ्याचा खर्च, स्वतःच कष्ट किती शेतकऱ्याचं, याचा काही हिशोब? हे तुमच्या, तुम्ही हे शेतकऱ्यांसाठी करता का सगळ्या गोष्टी? फक्त आणि फक्त स्वतःचा स्वार्थ. मागच्या पहिलं सोयाबीन 7 ते 8 हजार रुपये होत, आज 4 हजार रुपये आलं. झालं काही? काही हालचाली नाही. कारण काय? आपण सगळे, तुम्ही वरडत्या आला एखाद्या गावचा सरपंच असेल, कुणी असन, आले विरोधक, लगेच जरा स्टेटस फोटो काढला का, फुगला हा साहेब माझ्या घरी आले होते, पोहे झाले, नाश्ता झाला, लगेच त्याचे 2-4 ग्रुपला फोटो बिटो स्टेटस, लगेच इकडं तोंड करून बोलतनी, तिकडं हार घालतनी. अरे बाबा, तू फार मातीत गेला ना. ह्या यांच्या माग पळू पळू तू मातीत गेला. तू काही मागून पाय बरं त्यांच्याकडं, म्हण बरं का माझ्या पोराचं ऍडमिशन फ्री मध्ये करा किंवा हे करत्या का? काय त्या स्टेटस? अरे फार एकमेकावर पडायची वेळ स्टेटस साठी. कधी पण आधी आपलं माणूस कोण आहे ओळखता आलं पाहिजे. आता तुम्हाला सांगते, हे आमच्या प्रवऱ्याचं सांगितलं, आमच्याकडील पण सगळ्या सहकारी संस्था बंद पाडल्या, फक्त विरोध, विरोधासाठी विरोध. बाबळेश्वर दूध संघ असेल, मुळा प्रवरा असेल, सुतगिरणी असेल, खरेदी विक्री संघ असेल, विरोधकांच्या ताब्यातील संस्था बंद पाडणे. का? त्या संस्थांमध्ये लोक उपजीविका करत नाही, लोकांच्या पोटपाणी त्याच्यावर नसतं. बाबळेश्वर दूध संघ 40 गावचा होता, सगळ्या भागातून दूध, फक्त तुमचा विरोध. म्हणून तुम्ही फार इतकं जेरीस आणायचं तर लोकांच्या प्रपंचावर नांगर फिरवायचं घरादारावर. तुमच्या या हट्टापाई, तुमच्या या राजकारणाच्या हट्टापाई या सगळ्या गोष्टी करायच्या. म्हणजे तुम्ही कुठं शेतकऱ्याच्या हिताचं हिताकडं बघता? ह्या काही गोष्टी पाहिल्या जात नाही. मध्ये म्हणे आम्ही कुठं दिल्लीला भेटायला गेलो आणि कांद्याची निर्यात बंदी उठवली आमच्या तिकडे, लगेच आमच्या इकडे काही काही टोळकं त्याच्यावरच राहत साहेबांच्या माग पुढं पळायला. काहींचा तो व्यवसाय धंदा झालेला आहे, जरा तरुण पोरांना म्हणा याच्यापासून बाजूला जा. लगेच सत्कार वित्कार घेतले निर्यात बंदी चालू केली म्हणून, आणि 2 दिवसांनी कळलं का असं काहीच झालेलं नाही. म्हणजे किती ह्या गोष्टी किती याच्या आहे का, ह्या आपण लक्ष देण्याची गरज आहे. तुम्हाला आपलं कोण आणि लबाड कोण हे ओळखू आलं पाहिजे. राऊरी सहकारी साखर कारखान्याच्या बाबतीत कितीचा तोटा किती वर नेऊन घातला, तू आपण या सगळ्या गोष्टींचा ओहापोह केला पाहिजे. मी तुम्हाला सांगते, आता आम्ही गावचे सरपंच आहे लोणी खुर्द, आमचे काम होऊ द्यायची नाही. आता सरकार पण असं आहे, सारे पद त्यांच्याच घरात. म्हणजे बाहेर तुमच्या भागात काही नव्हते का बीजेपी वाल्यांना उभं राहिलं, कुणी राहिले नव्हते का आमच्या तिकडं आले? हा, एवढी एवढा मोठा मतदारसंघ तुमचा, किती किती मतदान आहे ह्या मतदारसंघामध्ये? 19 लाख लोकांमध्ये तुम्हाला एकही कर्तबगार, हुशार, लायक, ज्याच्यावर भरोसा ठेवून दिल्लीला पाठवा असा माणूसच सापडला नाही का लोणीला येऊन धडकले? बर, त्यांच्यावर किती लोड? त्यांच्यावर काय कमी लोड आहे का? लोणीचं पाहायचं, शिवडी मतदारसंघाचं पाहायचं, वडील आमदार, जिल्हा परिषद त्यांच्याकडं, सगळं घरदार पार विखुर. बर, त्या एवढा लोड तर ते देवेंद्र फडणवीसनी द्यायचं नाही ना.
कुठला कुठला कारभार पाहायचा? उत्तर अहमदनगर आमचा पाहायचा की तुमचा दक्षिणेचा पाहायचा? त्यांनी बरोबरच नाही का, राम शिंदे जे असतील, मोनिकाताई राजळे असतील, शिवाजी करडीले असतील, काय तुमच्या भागातले नाही ते कुणीच तुम्हाला योग्य वाटलं नाही का? आणि हे कोणते ग्रामीण भागातून कोणते कष्ट करून खासदार झालेले? हे जन्मतः सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेले. ते भाषणात म्हणतात की काय, मी राधाकृष्ण विखे नाहीये. अहो ते लई सुज्ञ होते म्हणून तर तुम्ही खासदार झालात, त्यांच्या पुण्याईनं. बरोबर आहे का नाही? त्यांनी सगळा तुमचा मार्ग सोपा करून टाकला. डायरेक्ट उभे तुम्ही, काय सरपंच नको, लोकांसाठी घाम गाळणं नको, काय नको, डायरेक्ट खासदार, डायरेक्ट दिल्ली. आणि लोकांना फक्त भूलथापा आणि आश्वासन, याच्या व्यतिरिक्त काही नाही. मग आज दुधाला अजिबात भाव नाही, कांद्याला भाव नाही, सोयाबीनला भाव नाही. ऊस इतके उशिरा न्यायचे, त्या क्षेत्रात काम करताना आधी बाहेरच्या परिसरातला ऊस न्यायचा, मग आमच्या तिथला न्यायचा. शेतकऱ्यांच्या खोडक्या होतात. आमच्या इथल्या पण मला कार्यकर्त्यांना सांगायचे, ते जीवाच्या एवढ्या 45 डिग्री 40 डिग्री तापमानामध्ये इकडं स्टेटस ठेवता पाहताना, तुझ्यात हिंमत होती, तुमच्यात हिंमत होती ना ऊस लवकर न्यायला लावायचं आणि ऊसाचं पेमेंट मागायचं, मग स्टेटस ठेवायचे आणि मग बाकीच्या गप्पा मारायच्या. आहेत ना आमच्या इथ निम्म, तर मी म्हणते तुमच्या मतदारसंघात निम्म राहता तालुकाच असेल. आणि तुम्हाला खूप आमिष दिले जातील. आता कालची पण बातमी वाचली मी युट्यूबवर वगैरे की 60,000 रुपये सापडले. 60,000 म्हणजे ही रक्कम काय 60 लाख आहे का हो? त्या मीडियानी एवढी बातमी केली, 60 लाखाच शॉपिंग झालंय नवरीच लग्नच. 30,000 रुपये ब्युटी पार्लर वाली घेती का नाही घेती? मग 60,000 एवढं मोठं काही करायची गरज नव्हती ना, काय कारण होत त्या गोष्टीला इतकं ते करायचं? 60 लाख असते मग पटलं असतं आपल्याला, म्हणजे तुम्ही काही खर्च करायचा, तुमच्या कोटी ना खर्च. आणि दुसऱ्याच्या याच्यावर बोट ठेवायचं की हॉटेलवर छापा मारला 60,000 रुपये सापडले, म्हणजे कुठंतरी हा रडीचा डाव चालू झालेला आहे. इतका रडीचा डाव चालू झालेला आहे, प्रत्येक घरात चौकशी, तुमचे कोण नातेवाईक आहे, तुमचे कोण मतदार आहे. आमच्या इकडच्या महिला पण आहे बिचाऱ्या, मला तर कळायचं कारण म्हणजे आवडीनं स्टेटस ठेवत्या त्या मकडू मकडू, आम्ही चाललो तिकडे आमचा प्रचार. मग ते बघते मी, म्हणजे फक्त यूज अँड थ्रो, माणसांचा वापर करून घ्यायचा. सर्व लोकशाही म्हणजे लोकांनी निवडलेलं, पण 50 वर्षापासून यांच्याच घरात सत्ता, 50 वर्ष झाले. आणि तीच घिसीपिटी कॅसेट तुमच्याकडे आलं का तुम्हाला पाण्याचा प्रश्न? चौथी पिढी सुरू झाली का? निळवंड्याचं पाणी आलं नाही ग्रामीण भागामध्ये का नाही आलं? 5 वर्षात का नाही तुमची कामं झाले? नगर मनमाड किती वर्षाचा, म्हणजे शिर्डी देवस्थान, लोक शिर्डीवरून शनी शिंगणापूरला जातात, तो रस्ता बघा, कोल्हारच्या पुलावर 12 महिने ट्राफिक जाम. तुम्हाला तुमच्या मतदारसंघातले छोटे छोटे प्रश्न हाताळता येत नाही, आणि तुम्ही फक्त बड्या बड्या गोष्टी करते आणि लोकांना भुलावता. आम्ही सुसंस्कृत आहे, आम्ही शिक्षित आहे. आता मला वाटलं होतं इंग्लिश मध्ये बोलू का मराठीत बोलू, म्हणजे ह्या गोष्टी आहेत. तेव्हा तुम्ही सर्व मतदारांना माझं आवर्जून सांगणंय, सर्व माता भगिनींना, तुम्हाला इतके आमिष दाखवले जातील, सगळ्या गोष्टी होणार, ह्या सगळ्या गोष्टी मला माहित आहे. खाना मजे से खाना पिना ऐश करणार, लेकिन मतदान मतदान को जाते वक्त भेजा ठिकाणे पे रखना. विचार करून गेलेली संधी पुन्हा येणार नाही. ही शेवटची संधी आहे. तुम्हाला जरी हुकुमशाही ही प्रस्थापितांची घराणेशाही ही जर संपवायची असेल तर निलेश जी लंकेंच्या मागं तुम्ही एकमुखी उभे राहा, तुमचे कुणी सहकारी असतील. आता प्रत्येक, मला ही कल्पना आहे, गावामध्ये सरपंच असेल किंवा सोसायटी, ह्या संस्था असतात, ह्या संस्था मोठ्या मोठ्या पुढाऱ्यांच्या ताब्यात असतात, हे काही नवं नाहीये. ह्या सगळ्या गोष्टी माहीत आहे. त्या सरपंचाच्या कानात सांगा भाऊ मतदान गुप्त आहे,
वरवर सगळे पुढारी तिकडे दिसतील, पण सगळ्यांनी मतदान लंके साहेबांनाच करा. तुम्हाला जर हा विरोध संपवायचा असेल, आता ही खूप शेवटची संधी आहे. आपला शेतकरी कुटुंबातील मुलगा माणूस, तुमचा भाऊ, तुम्हाला जर दिल्लीला संसदेत पाठवायचा असेल धडाडीचा, तर तुम्ही मतदान मनुष्य असलेल्या तुतारीला करा, माणूस असलेल्या तुतारीला करा. तुमचे तुमचा म्हणजे सगळ्या अडचणी ते तिथं त्याची दखल घेतली जाईल. हे जे प्रस्थापित जुने वर्षानुवर्ष असलेले खासदार असतात ना, ते या दय्यतून दिल्लीला गेले का तिकडच गळ्यात गळे घालणे, मोठ्या मोठ्या नेत्यांना भेटणे, त्यांचे म्हणजे त्यांचे स्वागत. आमच्याकडे नेहमी प्रवारानगरला मोठे अमित शाह, नरेंद्र मोदी येतात, मग सगळं कसं टकाटक केलेलं असतं रस्ते विस्ते, मग त्यांना वाटतं वा फार चांगली प्रगती चालू आहे. पण तुमची जी अवस्था आहे तीच आमची अवस्था आहे. पण आम्ही लढतो. तुम्हाला सांगते, आता मी खूप दिवसातनं बाहेर पडले, आज 2 महिन्यातनं मी बाहेर आले. मला साहेब लंकेश साहेब म्हटले का की तुम्ही याल का आमच्या प्रचाराला, आमच्या सभेला. मी म्हटलं नक्कीच मी येणार. तर तुम्हाला सांगते सर्व सर्व मतदार बंधू भगिनींना, ही शेवटची संधी आहे. आता शेवटच्या क्षणी खूप आमिष दाखवले जातील, खूप गाड्या येतील, खूप प्रलोभन दाखवले जातील. आपली धनसंपत्ती काही कमी नाही आहे, 50 वर्षापासूनची आहे. आता ती हळूहळू बाहेर निघन. तसं तुम्ही त्यांना पळताभुई थोडी केलेलीच आहे, ही खूप जमेची बाजू आहे का. हे ही निवडणूक एक तर्फी नाही, ही खूप जमेची बाजू आहे. दुसरं असं का, सामान्य कुटुंबातील किरकोळ बांधा शरीरयष्टी असलेल्या लंकेश साहेबांनी एवढी मोठी टक्कर दिली, ही सुद्धा वाखाणण्याजोगी गोष्ट आहे. हिंमत, सर्वांना सांगते, हिंमत केल्याशिवाय किंमत मिळत नाही. आज महाराष्ट्रामध्ये एवढ्या मोठ्या धनशक्तीच्या विरोधात साहेब उभेत, लंकेश साहेब उभेत, आणि त्यांना तुमच्या भागातील सर्व तरुणांनी आया बहिणींनी आपला घरातला माणूस म्हणून त्यांच्या मागे उभं राहण्याची गरज आहे. एक लक्षात घ्या, किती पाहुणा जवळचा असू द्या, तो तुमच्याकडे मुक्काम किती दिवस करतो, 2 दिवस 4 दिवस, त्याला ओढ कुठली राहते आपल्या घराची. मग आता लोणी प्रवारानगर सोडून तुमच्याकडे येतील का ते, कामापुरतेच येतील, पाहुणे कशाला येत्या, लग्न कार्य काही कार्यक्रम असला तर त्या नाही येतील, लग्न कार्याला येते नाही. त्यांना गरज, त्यांना असं वाटलं तुम्हाला सगळ्यांना अल्झायमर झालेला आहे, काहीच आठवत नाही 5 वर्षात काय घडलं, ताजं ताजच सांगावं. आता अशा पद्धतीनं तेव्हा आमचा पाहुणा आमच्याकडे पाठवून द्या, आणि तुमचा कारभार तुम्ही करा, एकदम चांगला करा. आणि तरुणांना यांना माझं सांगणंय, आता निवडणूक म्हणल्यानंतर थोडं कमी जास्त होतं, एखादा लई साहेबाजवळ लंकेश साहेबाजवळ जाऊन स्टेटस काढतो, एखादा आजची सभा सांगत नाही, तुम्ही काय बाकीचं धरत बसू नका, फक्त साहेबांकडे पा. आणि आपले साहेब कसे दिल्लीत जातील याचा पहिला विचार करा. तेव्हा माझं सर्व माता भगिनींना पुन्हा एकदा सांगणं आहे की निलेशजी लंके यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा, आणि ही हुकुमशाही हे दबाव यंत्र, आणि हे जे मोठे मोठे नेते असतात दिल्लीत बसलेले, देवेंद्र फडणवीस असतील, हे तळागाळातील मतदारांना विचारत सुद्धा नाही का कुठला उमेदवार उभा करायचा. त्यांचं काम आहे, समजा राम शिंदे असतील, मोनिकाताई राजळ, यांना काही विचारायचं नाही, डायरेक्ट उमेदवार हा दिल्लीतून लादला जातो. मग हे जाऊन फक्त मोठ्या मोठ्या लोकांच्या पुढे काम करतात, म्हणजे यांची उमेदवारी लगेच जाहीर होती, बरोबर. सर्वसामान्य जनतेला विश्वासात घेतलं जात नाही. तुम्ही मतदान करताना नेते एका पक्षात असता, निवडून आल्यावर 4 पक्ष बदलतात, तुमच्या हितासाठी बदलता का हो पक्ष, आपल्या हितासाठी कुणीच बदलत नाही. आणि काँग्रेसवर राष्ट्रवादीवर टीका करणारे आधी कुठं होते. मोदी पंतप्रधान मोदी नेहमी म्हणतात का काँग्रेसने 70 वर्षात काय केलं. अहो तुमच्या बीजेपी मध्ये आता जेवढी भरती झालेली ते काँग्रेसवालेच आहे ना,
मूळ अटलजींचा प्रमोद महाजनांचा बीजेपी राहिला का? तुमच्या याच्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी शिवसेनाच भरलेली, तुम्ही टीका कुणावर करता? आता अशोक चव्हाण कोणाचे? काँग्रेस नाही का? सगळे ईडीच्या धाकाने, सीबीआयच्या धाकाने सगळे बीजेपीत घेतले तुम्ही. म्हणजे काँग्रेस मुक्त भारत ऐवजी काँग्रेस व्याप्त भारत झालेला आहे. आता मला काय वरच्या म्हणजे वरच्या राजकारणावर बोलायचं नाही, मी फक्त आणि फक्त तुम्हाला सर्वांना कळकळीची विनंती करते आणि मनापासून सांगते, कुठलाही स्वार्थ नसताना मला कुठल्याही पदाची याची अपेक्षा नाही, पण सर्वसामान्य मतदारांना शेतकऱ्यांना मी सांगते, म्हणजे आपल्याला कुठल्याही गोष्टीला भाव नाही. विजेचा प्रश्न सुद्धा खूप महत्वाचा. ग्रामीण भागात अजून वीज आलेली नाही. 8 तास वीज देतात, त्याच्यात पण ती कधी कधी 2-3 दिवस वीज नसती. तुम्ही जर सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवत नसाल तर तुम्हाला पदावर राहण्याचा काही एक अधिकार नाहीये. म्हणून सर्वांना मी सांगते, कळकळीची विनंती करते, लंके साहेबांच्या माणूस असलेल्या तुतारीला मतदान करून त्यांना पवार साहेबांचा विश्वास सार्थ ठरवून नक्कीच दिल्लीला पाठवा. हे सर्व तुमच्या हातात आहे. माझी कळकळीची आपणा सर्वांना विनंती आहे, कितीही प्रलोभने मिळाली तरी सगळं घेऊन तुम्ही तुतारी असलेल्या मनुष्याला मतदान करा व आपले नेते लंकेश साहेब यांना दिल्लीला पाठवा. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना मनपूर्व शुभेच्छा. जसं म्हणतात, कणखर देशा दगडांच्या देशा, असा तो कणखर महाराष्ट्र. त्याचं नाव जर तुम्हाला दिल्लीत चालवायचं असेल तर तुम्ही सगळे एकजुटीना कुठल्याही एकमेकाविषयी द्वेष भावना न ठेवता, परस्पर एकमेकाविषयी कटुता न ठेवता लंकेश साहेबांना मतदान करायला अशी विनंती करते व माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.